आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जगातला वाईट विनोद होता बाबा, माझ्यात पेशन्स नाही आहे, सो प्लीज असे वाईट विनोद नका मारू. ओके, हे बघा, मला तुम्हाला हे सांगायचंय की मला आयुष्यात पहिल्यांदा असं जाणवलंय की मी चांगले जॉब करू शकतो. नाही म्हणजे तू बोल रे, तू बोल, तू बोलत होता. बोलू बोलू काय बोलत होतो मी? तुला काहीतरी रिअलाइज झालं होतं. हा, मला असं जाणवलंय की गिरीजाचं माझ्यावर प्रेम आहे. अरे वा काका. काका काही नाही बोलणार, तू बोल, तू बोल. तो काहीतरी बोलतोय, शांत बस. मला पहिल्यांदा असं जाणवलंय की गिरीजा माझ्यावर प्रेम करते, फक्त तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ती प्रेम व्यक्त करत नाही. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे हा प्रॉब्लेम नाहीये, मी आयुष्यभर तिच्यासाठी थांबेन हा प्रॉब्लेम. आणि हे तिला नको म्हणून तिने रेशमा बरोबर तुझी एंगेजमेंट करून दिली. करेक्ट, आत्ता अक्कल आली. अरे विक्रांत, हेच तर मी तुला कित्येक दिवस सांगण्याचा प्रयत्न करतोय. विक्रांत काका बरोबर बोलतात, म्हणजे आधी तुमचं फायनल ठरायला हवं, मगच तू गिरीजाच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेऊ शकशील. नाही नाही, मला हे करायचंय बाबा. मला असं वाटतंय की मी तिला विचारावं. हरकत नाही, पण जरा जपून या पुढची तुझी प्रत्येक मूव तुला नीट विचार करूनच करायला हवी. हा बिझनेस नाही, ये तो दिल का मामला है. दिल का मामला, दिल का मामला है. अच्छा, होते ना याच्यावर. सॉरी 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 सॉरी, कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. बोल मग काय करायला हवं. मी तू काय करायला हवं हे तू ठरवायचं. बघ, या पुढचा तुझा प्रवास तुझा, तुला ठरवायचा. मी तुला काही मदत करू शकत नाही. हे बघा, सॉरी विक्रांत. अरे माझा ऐका बाय बाबा, माझा ऐका. सॉरी सॉरी गाईज. बाबा असं करू नका, माझा ऐका. हे ना नेहमी असंच करतात, रिस्पॉन्सिबिलिटी आली ना की काढता पाय घेतात. रे डोंट वरी, युअर फ्रेंड इज स्टील अलाय. मी आहे ना. आपण आणू गिरीजाच्या पोटातलं तिच्या ओठावर. हे बघ राजा, मला ना गिरीजा हवी आहे आता. हा, मी अजून वाट नाही बघू शकत. मी गिरीजाला प्रपोज करणार आहे, ठरलंय माझं. गिरीजा, सोनल अगं, काय काय झालं? काय तू रडतीस का? ये ये इकडे बस, ये ये प्लीज बस 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 बस. सांग मला काय झालं, काय काय झालं काय? तुझ्या आईचा कॉल होता, बाबांची तब्येत खूप बिघडली आहे, ऍडमिट केलंय त्यांना. त्यासाठी तू एवढी रडतीयेस? अगं होतील बरे बाबा, आपण नाही का एवढे पेशंट बघतो रोज, सगळे बरे होतात ना. नाही नाही, मला त्यासाठी गावी जावं लागणार आहे. अगं ठीक आहे, मग जाऊन ये, डीन सरांना सांग सुट्टी हवी आहे, जाऊन ये. बाबांनाही बरं वाटेल तू गेलीस तर. एक काम कर, मीही चेंज करते, तूही चेंज कर, आपण जाऊया. मी तुला सोडते स्टेशनला. नाही हे बघ, हे तुला वाटतंय तसं हे असं नाही आहे. म्हणजे मला ना, म्हणजे सगळं सामानाच्या आवरावर करून मला निघायला लागणार आहे. सगळं सामान? हो. ऐक, मी आहे ना कायमची चालली, मी परत नाही येणार. अगं पण का? अगं एकतर बाबांची तब्येत सारखी बिघडत असते, आई तिथे एकटीच, मला काळजी वाटते त्यांची. मला असं वाटतं की मी त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. तू जॉबचं काय करणार आहेस? मी डीन सरांशी बोलले,
तिकडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ओळख आहे ना, तिथे ते सॉर्ट करतील म्हणा त्याच्या ऑफिस. सोनल, म्हणजे तू खरच सोनल, मी काय करणार आहे इथे तुझ्याशिवाय? मी पण मिस करेन का तुला घरीच्या? जाण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये का? नाही, पण एक होऊ शकत ना. तू गावी ये ना मला मध्ये मध्ये भेटायला. सोनल अगं, मी कशी राहू इथे तुझ्याशिवाय? मलाही नाही राहणार गिरीजा तुझ्याशिवाय. तू जा, तिथे तुझी गरज आहे. आईबाबांची काळजी घे आणि मी येईन तुला भेटायला, नाहीतर फोन आहे. नक्की येशील ना? विसरणार नाही ना. पुन्हा तू वेडी आहेस का? अशी कशी विसरेन मी तुला? हा कडी मी तुला अधून मधून फोन करेन, इथले किस्से सांगा. तू काळजी घे. आयशे, आयशे, प्राची, प्राची, प्राची पटकन बाहेर ये. अरे काय झालं? सांगतो सांगतो सांगतो. काय झालं? केवढा नाही हक्का मारताय हो ना. आकाश कोसळलं काय एवढा ओरडतो कशाला? आयशे, आकाश नाही कोसळलंय, आनंदाचा ढग फुटलाय. ढग ताप गे 50,000 आहेत. एवढे पैसे कुठून आले रे? आयशे, अगं 1,000 लोकांच्या जेवणाची ऑर्डर मिळाली आपल्याला. अरे वा, सांगताय काय? अगं हो, त्याचाच तर हा ऍडव्हान्स आहे. दादा अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन दादा, आज तू खऱ्या अर्थाने मोठा बिझनेसमॅन झाला आहे. वत्सा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे, पाया पड. अरे वा, कोल्हापूरहून मस्का लावून पळवलेली माणसं आशीर्वाद देत आहेत. अरे आज आपल्या भांडणाचा दिवस नाही. बाय. अरे विघ्नेश, बस बस बोला. ताई, जीजू, एक गुड न्यूज आहे. दादाला 1,000 लोकांच्या जेवणाची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यांनी 50,000 रुपये ऍडव्हान्स पण दिले.